नमस्कार, ब्रह्मा रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आजपर्यंत आपण बऱ्याच प्रकारचे आईस्क्रीम केलेले आहेत। आज आपण मँगो आईस्क्रीम बनवूया। त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले ते बघूया। साखर घेतलेली ही चवीप्रमाणे आपण एक वाटी, कस्टर्ड पावडर कॉर्नफ्लावर 2 चमचे, दूध पावडर आहे 4 ते 5 चमचे, आंब्याचा पल्प घेतलेला आहे, ही GMS पावडर आहे 1 चमचा, ही CMC पावडर आहे 1/2 चमचा। आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी दूध लागणार आहे, तर आपण दूध 1.5 लिटर दूध घेतलेलं, त्याचं 1 लिटर आटवून घट्ट केलेले। जर तुम्हाला दूध घट्ट नसेल करायचं तर त्यासाठी तुम्ही कंडेन्स मिल्कचा पण वापर करू शकता। दूध आटवल्यामुळे दुधाचा कलर पाहू शकता तुम्ही किती छान आलेला, एकदम बासुंदीसारखं घट्ट असं दूध झालेलं आहे, ह्याच्यामुळे आपलं आईस्क्रीम क्रीमी होणार आहे। सर्वात अगोदर दुधात आपण साखर टाकून घेऊया। तुम्हाला जसं गोड पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता कमी जास्त। साखर विरघळतोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। आता एका भांड्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकायची, अगोदर कॉर्नफ्लावर, दूध पावडर टाकलेली, GMS पावडर, CMC पावडर। आता आपण ह्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया। ह्या सर्व पावडर आपण ज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये दूध टाकून हे सगळं विस्करणे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय। आता हे आपण केलेलं मिश्रण दुधामध्ये टाकून हलवत राहायचंय, थोडं थोडं टाकत हलवत राहायचंय। हे आता हे मिश्रण आपल्याला साधारण बारीक गॅसवर 5 मिनिट तरी उकळून घ्यायचंय, जेणेकरून आपण ज्या पावडर टाकलेल्या आहेत सगळ्या त्या शिजतील। 5 मिनिट झालेले आहेत आपले। आता आपण गॅस बंद करून घ्यायचाय। पाहू शकता तुम्ही मिश्रण किती घट्ट झालेले हे। आता हे थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार आहे, तर आता आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचंय। आता आपण हा आंबा चिरून घेतला होता, हे 2 आंबे चिरून घेतलेले आहेत मी, त्याचा आपण पल्प करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून। हा हापूस किंवा केशरच आंबा घ्यायचाय तुम्ही, त्याच्यामुळे कलर पण आणि चव पण छान येते। आता ह्या पल्पमध्ये आपल्याला थोडी साखर टाकायची, चवीप्रमाणे टाकायची। हा आंबा जास्त आंबट नाहीये, त्याच्यामुळे आपण थोडी साखर टाकलेली, आणि आता हा मिक्सरमधून आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली, त्याच्यामध्ये हा मिक्सर मधून काढून घेतलेला पल्प टाकायचा। आता आपल्याला हे चांगलं पल्प तयार करून घ्यायचं आहे। ह्याचा आपल्याला हे पाणी आटस्तोपर्यंत आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे पल्प हा थोडा। ही एक खास ट्रिक वापरलेली आपण, ह्याच्यामुळे आपलं आईस्क्रीम छान होणार आहे, आईस क्रिस्टल होणार नाही आहे त्याच्यामध्ये। ह्याच्यामधलं पाणी आटून गेल्यामुळं क्रीमी टेक्स्चर येईल आपलं, आणि आईस क्रिस्टल होणार नाहीत आईस्क्रीम मध्ये, त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की करा। आता झालेला आहे पल्प आपला तयार, पाहू शकता तुम्ही पूर्ण ट्रान्सपरंट झालेला आहे, ह्याच्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचंय आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचंय। आता आपला हा आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही किती घट्ट झालेलं हे मिश्रण। आता हे मी फ्रीजरमध्ये थंड करायला 3 ते 4 तासासाठी ठेवणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण बाकीची प्रोसेस बघणार आहोत। आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवणार आहोत 3 ते 4 तास फ्रीजरमध्ये। आता हा आपला आईस्क्रीमचा बेस थंड झालेला आहे, हा आपण करायला घेऊया आता ह्याच्या पुढची प्रोसेस। त्याच्यासाठी मी व्हीप क्रीम घेतलेलं आहे 1 मोठी वाटी। हे फेटून घ्यायचंय अगोदर आपल्याला बीटरनी, जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण फेटू शकता। आता हे फेटून घेऊया आपण। आता आपण हे 5 मिनिटं फेटून घेतलेलं आहे, चांगलं घट्ट झालेलं आहे आपलं हे क्रीम। आता हे आपण निम्म मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये हा बेस, ह्याचं दुसरं निम्म्याचं मी वेगळा फ्लेवर बनवणार आहे। व्हीप क्रीम घेताना तुम्ही नेहमी लिक्विड घ्यायचंय व्हीप क्रीम, फक्त थंड असलं पाहिजे, घट्ट घ्यायचं नाहीये जास्त। आता हा आपण पल्प तयार केलेला आंब्याचा, हा घट्ट झाला, आपण फ्रीजमध्ये ठेवला होता, आता हा पण टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये। आता आपण हे मिक्स करून फेटून घ्यायचंय परत बीटरने आपल्याला।
आता ह्याच्यामध्ये आपण हा मँगो इमर्शन टाकणार आहोत. कलर विथ इसेन्स आहे ह्याच्यामध्ये. हे आपण अर्धा चमचा टाकायचे, अर्धा चमचा टाकलेला आहे. ह्याच्यामुळे कलर आणि वास पण छान येतो आईस्क्रीमला. आता हे परत आपण बीट करून घ्यायचंय. झालेलं आहे आपलं फेटून. आता हे तुम्हाला कलर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त कमी करू शकता. आता आपण हे सेट करायला ठेवूया टीन मध्ये. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ह्याच्यावर परत आंब्याच्या बारीक फोडी चिरून पण टाकू शकता. आता आपलं हे सेट करायला तयार झालेलं आहे. टीन मध्ये भरलेलं आहे. आपण ह्याला फॉइल पेपर लावून घ्यायचंय. तुमच्याकडे फॉइल पेपर नसेल तर तुम्ही बटर पेपर पण लावू शकता किंवा प्लास्टिक पण लावू शकता त्याला, कारण हे लावल्यामुळे आईस क्रिस्टल होत नाहीत. आता आपल्याला हे ओव्हरनाईट सेट करायला ठेवणार आहे मी, नाहीतर तुम्ही 7 ते 8 तासासाठी ठेवू शकता. काढून बघूया आपण आता कसं झालंय ते. मस्त सेट झालेलं आहे एकदम. काढून घेऊया आपण. क्रीमी झालेलं आहे एकदम, अजिबात घट्ट वगैरे काही झालेलं नाहीये. पाहू शकता तुम्ही किती छान झालेले. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही केल्यानंतर आईस्क्रीम कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपी दिसतील. आपलं आईस्क्रीम खूपच सुंदर झालेले. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.